मानव समाचार मानवता के हक में आप देख रहे मानव समाचार। देखते आज की ब्रेकिंग न्यूज़ है औरंगाबाद जिले से। सरकार में अगर हिम्मत हो तो औरंगजेब के कब्र का प्रोटेक्शन दर्जा निकाल कर दिखाए, ऐसा सवाल AIMIM के खासदार इम्तियाज जलील साहब ने किया है। तो आइए देखते हैं पूरी खबर। कबरीवर याच्यासाठी गेलो होतो की महाराष्ट्रात जे हिंदू मुस्लिम दंगे आहेत ते थांबवायचे होते आणि मी गेल्यानंतर ते थांबवण्यामध्ये यश आलं असं त्यांचा दावा। आता काय आहे की काल आपण मी बातम्यामध्ये बघितलं असेल की आमच्या सभेमध्ये कोणी औरंगजेबचा नारा दिलं होतं, ते 100% चुकीचं होतं। ते कशा ब्लू अप करण्यात आलेला आहे हे सगळ्यांना माहीत आहे। पोलीस अधिकाऱ्यांनी मला सांगितलं होतं की नाही तसा काही प्रकार घडलेला नाही आहे। आणि रात्री मला असं सांगण्यात येत आहे की नाही गृहमंत्र्यांचा दबाव आहे की त्याच्यावर केस रजिस्टर करा। मग प्रकाश आंबेडकर आपले बाप आहे का? आहे ना आपले बाप, तुमचे बाप आहे म्हणून ते दर्ग्या ते औरंगजेबच्या मजारीवर गेल्यानंतर त्याच्या बाबतीत तुम्ही का बोलत नाही? कोणीतरी फक्त नारा दिला मग त्याच्यावर FIR रजिस्टर करायचं आणि त्याचं ग्लोरिफिकेशन बाळासाहेबांनी केलेलं आहे, मी त्याचं समर्थन केलेलं आहे। मग त्याच्या बाबतीत जेव्हा विचारलं तर नाही 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 त्यांना जाण्याचा कुठेही जाण्याचा अधिकार आहे, ते जाऊ शकतं अशा प्रकारचं। मी तर हेच बोललेलं आहे कुठे जायचं कुठे नाही जायचं हे सर्वांना अधिकार दिलेला आहे, हेच बाळासाहेबांचे बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि ते अधिकार आहे सगळ्यांना। पण काय आहे की नाही आम्ही तुम्हाला सांगणार की इथे जायचं नाही, इथे तुमची फोटो हे ठेवायची नाही, हे स्टेटसवर तुम्हाला हे, मग तुम्ही फक्त संशयावरून लोकांना मारत आहे हे चालणार आहे? याच्या बाबतीत अरेस्ट नाही, काही कारवाई नाही, कोणी बोलत नाही। पंतप्रधानामध्ये हिंमत असायला पाहिजे होती की US जाऊन हो माझ्या देशामध्ये काही चुकीचं चाललेलं आहे आम्ही ते दुरुस्त करणार आहे। तुम्हाला फक्त अंग्रेजांना गोडी चमडीला दे बघून तुम्हाला इतकी हे वाटलं की नाही नाही आमचा देश खूप चांगला खूप चांगलेच आहे। अरे हिंमत असायला पाहिजे होती तुम्हाला की हो आमच्या देशामध्ये मागच्या काही वर्षामध्ये असा असा प्रकार घडत आहे आम्ही ते दुरुस्त करणार आहे। पण हे सांगणं की डिस्क्रिमिनेशन नाही आहे याचंच एक उदाहरण हे। पण त्याच्या दाव्याचं तुम्ही समर्थन तर करताय का की त्यांनी असं म्हटलंय की दंगली चमवण्यात त्यांना यश आलं तिथं जाऊन? काय आहे की त्यांचं जे उद्देश होतं हेच होतं ना की बाबा जे आपण औरंगजेबची जे कब्र आहे त्याचं संरक्षण कोणी दिलेलं आहे? त्याचं संरक्षण केंद्र सरकारनी नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांच्या इख्तियारीत येणाऱ्या आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने त्याला एक प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणून डिक्लेअर केलेली आहे। मग तुम्ही काढा ना ते प्रोटेक्टेड मॉन्युमेंटचा ते जे दर्जा आहे ते काढा ना। आता तुम्ही प्रोटेक्ट करणार त्याला आणि म्हणणार की नाही तिथे जायचंच नाही करके, मग कशाला प्रोटेक्ट करायचं आहे? तुमचा हिंमत असेल तर तुम्ही काढा। तुम्ही हे करणार नाही आणि कोणी गेलं तर शिव्या द्यायचं अशा प्रकारचा भाषेचा वापर करायचं। इम्तियाज जलील गेलं तर ज्या प्रकारचे भाषेचा वापर लोकांनी केलं होतं विशेषकर हे सगळं जे संघटनाचे लोक आहे आणि आता बाळासाहेब गेल्यानंतर त्यांची भाषा कशी बदललेली आहे याचं कारण काय आहे? फक्त आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी हे सगळं खेळ सुरू आहे ना, भारतीय जनता पार्टीलाही कळत आहे। म्हणून मी चॅलेंज करतो ना, देवेंद्र फडणवीसमध्ये हिंमत असेल गृहमंत्र्यामध्ये हिंमत असेल तर FIR रजिस्टर करून दाखवा तुम्ही बाळासाहेबांच्या बाबतीत करतो का? की थोडं जरी वारं सुटलं की लाईट 2 ते 3 तास सामना करावा लागतो लोकांना। काय हे की मीटिंगमध्ये आपण आकडे बघितलं तर हजारो कोटी रुपयाचा फंड या MSEDCLला मिळत आहे। एक तर केंद्र सरकारकडून मिळत आहे, आता नवीन 1200 कोटी रुपये त्यांना मिळालेले आहे। DPTCच्या फंडातून दरवर्षी त्यांना कोट्यवधी रुपये मिळतं, राज्य सरकार त्यांना फंड देतं, तरीसुद्धा अनेक तक्रारी याच्या बाबतीत आहे। दुर्दैव आपल्याला हे म्हणावं लागेल की जे केंद्र सरकारचे पैसे आलेले आहे त्याची समिती गठीत करण्यात आलेली आहे, ते 2021ची स्कीम आहे, 2022ला समिती गठीत करण्यात आलेली आहे, त्याच्या बाबतीत एकही मीटिंग झालेली नाही आहे। आता आपल्या शहरामध्ये जे वारंवार त्रास होत आहे, आपल्याला सबस्टेशन्स नवीन तयार करायचे आहे, त्याच्यासाठी आपण जे लँड्स जे आहे जिथे आपल्याला सबस्टेशन उभे करायचे आहे आणि ज्याच्यानंतर आपला खूप त्रास कमी होणार आहे ते लँड्स आपल्याला मिळत नाही, म्हणजे गायरान जमीन असूनही
आपल्याला का हे लँड्स देण्यात येत नाही हे प्रश्न आपल्याला जोपर्यंत मीटिंग होत नाही तोपर्यंत आपण विचार त्याच्या बाबतीत बोलू शकत नाही. म्हणून मी विनंती केलेली आहे की 8 दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्यांच्या दफ्तरमध्ये हे सगळे जे मुद्दे आहेत त्याच्या बाबतीत आपण एक लवकर मीटिंग घेऊ आणि जे जे मुद्दे आहे त्याच्या बाबतीत आपण निराकरण करू. कृष्ण विचारतो ते भिडे गुरुजींनी आता एक स्टेटमेंट केलेला आहे की 15 ऑगस्ट जो आहे तो या ठिकाणी काळा दिवस आहे, स्वातंत्र्य दिन नाही, फाळणी दिन आहे. आता समजा हेच इम्तियाज जलीलने बोलणं असतं तर काय तुफान झालं असतं. हे जे माणूस आहे ते अनेक वेळा अशा प्रकारचे त्यांनी हे केलेले आहे. दुर्दैव मला असं हे वाटतं की कोणीही गुरुजी होऊ शकत नाही. हे गुरुजी आणि त्याचे चेले कसे असणार आहे याच्या बोलण्यातून आपल्याला स्पष्ट दिसतं. अनेक वेळा त्यांनी असेच प्रकारचे वक्तव्य केलेले आहे आणि दुर्दैवाने त्याला खूप महत्त्व देण्यात येत आहे म्हणून वारंवार ते अशाच प्रकारचे हे वाक्य देत राहिलेले आहे. म्हणून मला असं विनंती करायची आहे की अशा प्रकारच्या वृत्तींना आपण जास्त त्यांच्या बाबतीत लक्ष देऊ नये. पण तुम्ही जसं म्हटलं आहे की इम्तियाज जलील म्हटले असते तर वादळ झालं असतं, मग सगळ्यांसाठी तोच कायदा असला पाहिजे. सरकार नाही नाही आहे साहेब, सगळ्यांसाठी हे कायदा नाही आहे देशामध्ये. मी अनेक वेळा हे सांगितलेलं आहे की आपल्या देशामध्ये आता लोकशाही राहिलेली नाही आहे. आपल्याला एक एजेंडा राबवायचं आहे. ज्या देशाचे पंतप्रधान USA जाऊन पूर्ण एक खोटं कशा बोलायचं की आमच्या देशामध्ये डिस्क्रिमिनेशन नाही आहे, मग मणिपूरमध्ये जे जाळपोळ सुरू आहे ते काय आहे, 300 चर्चेस जे जाळण्यात आलेली आहे ते काय आहे, आज नाशिकमध्ये मागच्या 10 दिवसांमध्ये 2 मुस्लिम युवकांना फक्त संशयावरून की त्यांच्या बॅगमध्ये काही मटन होतं, मांस होतं, तर त्यांना मारण्यात आलेलं आहे, हे डिस्क्रिमिनेशन नाही आहे का? देशामध्ये हिमाचल प्रदेशमध्ये काल मोर्चा निघालेला आहे आणि हिमाचलमध्ये असा एक घोषणा देण्यात आलेली आहे की या राज्यातून सर्व मुस्लिमांनी राज्यातून बाहेर जा, हा डिस्क्रिमिनेशन नाही आहे का? मग हे आपल्याला एनकरेज करण्यासाठी पंतप्रधानपासून सुरू आहे तर खालच्या पातळीवर येईपर्यंत ते किती गंभीर स्वरूप धारण केलेलं असेल आपल्याला दररोज बघायला मिळत आहे याच्या बाबतीत. प्रकाश आंबेडकरांनी आता पत्रकार परिषद घेऊन असं सांगितलं की मी औरंगजेबाच्या कबरीवर याच्यासाठी गेलो होतो की महाराष्ट्रात जे हिंदू मुस्लिम दंगे आहेत ते थांबवायचे होते आणि मी गेल्यानंतर ते थांबवण्यामध्ये यश आलं असं त्यांचा दावा आहे. आता काय हे की काल आपण बातम्यामध्ये बघितलं असेल की आमच्या सभेमध्ये कोणी औरंगजेबचा नारा दिलं होतं ते 100% चुकीचं होतं. ते कशा ब्लू अप करण्यात आलेलं आहे हे सगळ्यांना माहीत आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी मला सांगितलं होतं की नाही तसा काही प्रकार घडलेला नाही आहे आणि रात्री मला असं सांगण्यात येत आहे की नाही गृहमंत्र्यांचा दबाव आहे की त्याच्यावर केस रजिस्टर करा. मग प्रकाश आंबेडकर आपले बाप आहे का? आहे ना आपले बाप, तुमचे बाप आहे. म्हणून ते दर्ग्या ते औरंगजेबच्या मजारीवर गेल्यानंतर त्याच्या बाबतीत तुम्ही का बोलत नाही? कोणीतरी फक्त नारा दिला मग त्याच्यावर FIR रजिस्टर करायचं आणि त्याचं ग्लोरिफिकेशन बाळासाहेबांनी केलेलं आहे, मी त्याचं समर्थन केलेलं आहे. मग त्याच्या बाबतीत जेव्हा विचारलं तर नाही 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 त्यांना जाण्याचा कुठेही जाण्याचा अधिकार आहे, ते जाऊ शकतं अशा प्रकारचं. मी तर हेच बोललेलं आहे कुठे जायचं कुठे नाही जायचं हे सर्वांना अधिकार दिलेला आहे, हेच बाळासाहेबांचे बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि ते अधिकार आहे सगळ्यांना. पण काय आहे की नाही आम्ही तुम्हाला सांगणार की इथे जायचं नाही, इथे तुमची फोटो हे ठेवायची नाही, हे स्टेटसवर तुम्हाला हे, मग तुम्ही फक्त संशयावरून लोकांना मारत आहे हे चालणार आहे? याच्या बाबतीत अरेस्ट नाही, काही कारवाई नाही, कोणी बोलत नाही. पंतप्रधानामध्ये हिंमत असायला पाहिजे होती की USA जाऊन हो माझ्या देशामध्ये काही चुकीचं चाललेलं आहे आम्ही ते दुरुस्त करणार आहे. तुम्हाला फक्त अंग्रेजांना गोरी चमडीना दे बघून तुम्हाला इतकी हे वाटलं की नाही नाही आमचा देश खूप चांगला खूप चांगलेच आहे. अरे हिंमत असायला पाहिजे होती तुम्हाला की हो आमच्या देशामध्ये मागच्या काही वर्षामध्ये असं असं प्रकार घडत आहे आम्ही ते दुरुस्त करणार आहे. पण हे सांगणं की डिस्क्रिमिनेशन नाही आहे याचंच एक उदाहरण हे आहे. पण त्यांच्या दाव्याचं तुम्ही समर्थन तर करताय का की त्यांनी असं म्हटलंय की दंगली शमवण्यात त्यांना यश आलं तिथं जाऊन? नाही काय आहे की
त्यांचा जे उद्देश होतं हेच होतं ना की बाबा जे आपण औरंगजेबची जे कब्र आहे त्याचं संरक्षण कोणी दिलेलं आहे, त्याचं संरक्षण केंद्र सरकारनी नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांच्या इख्तियारीत येणाऱ्या आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने त्याला एक प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणून डिक्लेअर केलेली आहे. मग तुम्ही काढा ना ते प्रोटेक्टेड मॉन्युमेंटचा ते जे दर्जा आहे ते काढा ना. आता तुम्ही प्रोटेक्ट करणार त्याला आणि म्हणणार की नाही तिथे जायचंच नाही करके, मग कशाला प्रोटेक्ट करायचं आहे? तुमच्या हिंमत असेल तर तुम्ही काढा. तुम्ही हे करणार नाही आणि कोणी गेलं तर शिव्या द्यायचं अशा प्रकारचा भाषेचा वापर करायचा. इम्तियाज अलील गेलं तर ज्या प्रकारचे भाषेचा वापर लोकांनी केलं होतं, विशेष कर हे सगळं जे संघटनाचे लोक आहे, आणि आता बाळासाहेब गेल्यानंतर त्यांची भाषा कशी बदललेली आहे, याचं कारण काय आहे? फक्त आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी हे सगळं खेळ सुरू आहे ना. भारतीय जनता पार्टीलाही कळत आहे, म्हणून मी चॅलेंज करतो ना, देवेंद्र फडणवीसमध्ये हिंमत असेल, गृहमंत्र्यामध्ये हिंमत असेल तर FIR रजिस्टर करून दाखवा तुम्ही बाळासाहेबांच्या बाबतीत करतो का तुमच्या. त्यांचा दावा तुम्हाला मान्य आहे का? दंगली शमल्या, दंगलींदा विचार, जंगली कुठे झालं होतं, दंगली कुठे? हे जे 2-5% जे लोक आहे की जे सोशल मीडियावर हे करत होते, दंगले कुठेही असं झालेलं नाही आहे ना त्याच्या बाबतीत. हां, लोकांमध्ये हे डिबेट होऊ शकतं की नाही तिथे जायचं नाही, कोणी म्हणशील की नाही ते तिथे आपण जाऊ शकतं, ते डिबेट होऊ शकतं, पण दंगली कुठे झालं असं मला वाटत नाही. बाळासाहेबांचा दावा असा आहे की ते तिथे गेल्यामुळं एक वातावरण निर्मिती झाली आणि जो काय तणाव होता औरंगजेबाच्या कबरीवरून किंवा पोस्टवरून तो कमी झाला असा दावा आंबेडकर. आणि जे तणाव केले होते त्यांनी आता उत्तर द्या ना, की बाळासाहेबांची तुम्ही वाट बघत होते का की नाही? इम्तियाज जलील गेला तर तणाव वाढला होता, आता बाळासाहेब गेलं तणाव संपलेला आहे, त्यांनी उत्तर द्या. जे जे तणाव निर्माण करणारे होते त्यांनी त्याचा उत्तर द्यावा. आता आम्हाला तुम्हाला मान्य आहे की नाही, कसला दावा? त्यांनी दावा झाले जाऊन आले तर त्यामुळे जे वातावरण हिंदू मुस्लिम खराब झालं होतं, ज्या दंगली होत होत्या. नाही, मला नाही वाटतं की म्हणजे काहीतरी असं हिंदू मुस्लिमचं काही खूप मोठे दंगली झाले याच्यामुळे की औरंगजेबचा काही किरकोळ छुटपुट घटना होती ते घडली होती. पण जे प्रश्न तुम्ही मला विचारत आहे, जे लोकांनी त्याचा खूप मोठा बऊ केला होता की आता इम्तियाज जलील देशद्रोही झालेला आहे, आता बाळासाहेबांना आपण काय करणार आहे, त्यांना कोणती पदवी देणार आहे, आणि ते गेल्यानंतर वातावरण संपलेलं आहे का, त्यांनी याचं उत्तर द्यायला पाहिजे. ओके, थँक्यू.